किंवा बाकीच्या ज्या प्रॉब्लेम्स फ्लावरला रेग्युलरमध्ये येतात ते बिलकुल आमच्या प्लॉटवरती बघायला मिळत नाही. आता हार्वेस्टिंग कंडिशनला फ्लावर आहे आणि वजन बघितलं किंवा गड्ड्याचं वजन किंवा शायनिंग जी आहे ते अतिशय सुंदर आहे. एक सांगायचं सगळ्या शेतकरी मित्रांना की आपण जर संतुलित वापर केला, जसं की सेंद्रिय खतं, बायोलॉजिकल म्हणजे बॅक्टेरिया आणि केमिकल फर्टिलायझर यांचा संतुलित वापर जर केला तर आपण चांगल्या पद्धतीने उत्पादन घेऊ शकतो. इतका चांगला सपोर्ट बायोमीचा वेळोवेळी मिळतोय, मार्गदर्शन तर आहेच पण बाकीच्या गोष्टींमध्ये खूप चांगला सपोर्ट, म्हणजे एक आपल्या फॅमिली मेंबरसारखा रिलेशन तयार झालं आहे बायोमीवर आपलं एक, आणि हे असंच पुढे चालू राहील आणि त्यांचा सपोर्ट आम्हाला वेळोवेळी असंच मिळेल. शेतकरी जर कोणाला इच्छुक असेल तर आपल्या प्लॉटवरती ओझरला येऊन ते बघू शकतात की कसा प्लॉट आहे, कसा आपण गड्ड्याची साईज कशी आहे, वजन कसं आहे, सर्व प्रकारे तुम्ही इथे येऊन बघू शकता. फ्लॉवर पिकाने बहरलेलं हे शिवार आहे जुन्नरमधील नितीन ढमढेरे यांचं. आज ऐकूयात त्यांच्या या पिकाची यशोगाथा. नमस्कार, मी नितीन ढमढेरे. आम्ही रेग्युलरच फ्लॉवर पिक करण्याचा प्रयत्न करत होतो. बऱ्याच वेळा आम्ही फ्लॉवर पिक केलं पण त्याच्यामध्ये काही अडचणी यायच्या, जसं की मूळ कुजवायची, काही बुरशी यायच्या, किंवा ज्यावेळेस परिपक्वताच्या स्टेजला पीक जायचं त्यावेळेस काही काळे डाग यायचे, अशा बऱ्याच प्रॉब्लेममधून आम्ही फ्लॉवर पीक घ्यायचो. त्यानंतर आम्ही बायोमीशी संलग्न झालो. बायोमीशी संलग्न झाल्यानंतर त्यांचा असा क्लेम होता की मूळ कुज होणार नाही किंवा पीक तुमचं उत्तम येऊ शकतं. तर आम्ही ऑलरेडी सेंद्रिय खत वापरत असल्यामुळे किंवा सेंद्रिय खत उत्पादित करत असल्यामुळे बायोलॉजिकल, केमिकल आणि सेंद्रिय हे एकत्रित वापरून रिझल्ट कसा येतो हे बघायचं होतं. मग त्यासाठी आम्ही ह्या ट्रायलसाठी एक 25 गुंठ्याचा फ्लॉवरचा प्लॉट केला होता. टेट्रिस व्हरायटी ही आम्ही याच्यामध्ये लावलेली आहे. याच्यामध्ये सुरुवातीपासून व्यवस्थापन जर बघितलं तर आम्ही सुरुवातीला जेव्हा रोपं आणली त्यावेळेसच सुडो बॅसिलस, ट्रायकोडर्मा आणि रूट स्पेशल याची अळवणी म्हणता येईल ती एकदा स्प्रे पंपाने पुनर्रोपांवरती करून घेतली. त्यानंतर रोपं लावल्यानंतरसुद्धा पहिल्याच वेळेस आम्ही त्याला ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनस पाण्यातून सोडलं होतं. मग तेच आम्ही एक ट्रायल पण होईल म्हटलं आणि कशा पद्धतीने आपला प्लॉट येतोय हे आम्हाला चेक करायचं होतं. तर अतिशय उत्तम असं नियोजन झालं आणि त्यानंतर आम्ही प्रत्येक वेळेस केमिकल फर्टिलायझर पण वापरले. सेंद्रिय पदार्थ सुरुवातीला पहिल्या ज्या वेळेस आपण औद घालतो तेव्हा आम्ही सेंद्रियसुद्धा आमचं गांडूळ खते, वर्मीवाश आहे आणि जीवामृत आणि काही बॅक्टेरिया याचा संतुलित वापर करून अतिशय उत्तम असा रिझल्ट आम्हाला आता दिसतोय. समजा करपा असेल किंवा बाकीच्या ज्या प्रॉब्लेम्स फ्लॉवरला रेग्युलरमध्ये येतात ते बिलकुल आमच्या प्लॉटवरती बघायला मिळत नाही. आता हार्वेस्टिंग कंडिशनला फ्लॉवर आहे आणि वजन बघितलं किंवा गड्ड्याचं वजन किंवा शायनिंग जी आहे ते अतिशय सुंदर आहे. ढगाळ वातावरण आणि धुकं यासारख्या वातावरणातील बदलांनी फ्लॉवर पिकांवर येणाऱ्या संकटांवर बायोमीच्या मदतीने त्यांनी यशस्वीपणे मात केली आहे. शेतकरी जर कोणाला इच्छुक असेल तर आपल्या प्लॉटवरती ओझरला येऊन ते बघू शकतात की कसा प्लॉट आहे, कसा आपण गड्ड्याची साईज कशी आहे, वजन कसं आहे, सर्व प्रकारे तुम्ही इथे येऊन बघू शकता. त्याचबरोबर जर बायोमीच्या बद्दल सांगायचं झालं तर इमिजिएट फोन केला की खूप चांगला सपोर्ट मिळतो. दुसऱ्या दिवशी जे प्रॉडक्ट पाहिजे ते आपल्या हातामध्ये असतं ते वापरून आपण आपल्या पिकावरती जे आलेला रोग किंवा बाकीचे जे प्रॉब्लेम आहे ते इमिजिएटली दूर करू शकतो. आता जर आपण बघितलं तर बऱ्याच 15 दिवसामध्ये आपल्याकडे खूप वातावरणातील बदल झाले. त्या बदलांमध्ये मेन म्हणजे धुकं पडलं आणि खूप आपल्याकडं त्याच्यामुळे नुकसान झालं किंवा काही रोगराई वाढली, ढगाळ वातावरण याच्यामुळे खूप प्रॉब्लेम झाले. तर बायोमी टीमचा असा आपल्याला अनुभव आहे की त्यांनी आधीच आपल्याला सांगितलं की आता जर वातावरणातील बदल होणार असतील तर काय प्रॉडक्ट आपल्या पिकावरती स्टेजनुसार वापरले पाहिजेत. त्यांनी ऑलरेडी ते आपल्याला सांगितलं. त्यानंतर जेव्हा आपण त्यांच्याशी कन्सल्ट केलं की बाबा आता खरंच तसं वातावरणातील बदल झाला आहे, धुकं पडलं आहे तर काय घ्यायला पाहिजे, तर 1-to-1 डिस्कशनमध्ये कोणतं प्रॉडक्ट कधी घ्यायचं, कसं मारायचं हे सगळं डिटेलमध्ये त्यांच्या टीमकडून सांगितलं, वेळोवेळी सांगितलं जातं. इतका चांगला सपोर्ट बायोमीचा वेळोवेळी मिळतोय, मार्गदर्शन तर आहेच पण बाकीच्या गोष्टींमध्ये खूप चांगला सपोर्ट, म्हणजे एक आपल्या फॅमिली मेंबरसारखा रिलेशन तयार झालं आहे बायोमीवर आपलं एक, आणि हे असंच पुढे चालू राहील. आणि खूप छान मार्गदर्शन झाल्यामुळं आता तुम्ही बघताय की आपलं पीक हे चांगल्या कंडिशनला तुम्हाला आता बघायला मिळेल. फक्त रासायनिक खतांचा वापर न करता सोबत जीवाणूंचा योग्य मात्रेत वापर करून शेती फुलवता येऊ शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे ढमढेरे यांची ही फ्लॉवरची शेती. नमस्कार, मी बाबाजी भालेराव. आपण पाहता आज जो फ्लॉवरचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर याची क्वालिटी आणि या सगळ्या गोष्टी आहेत याच्या मागचं आपलं कारण समजून घेतलं पाहिजे. कारण काय होतं आता या जुन्नर तालुक्यामध्ये किंवा भागामध्ये असं वारंवार ही पिकं करून आहे ना याच्यावर अनेक रोग, वेगवेगळे रोग आलेत. जसं यांनी सांगितलं काळा डाग येतो किंवा त्याला असे केसासारखे प्रकार येतात पण त्याच्यावर सोल्युशन अजूनपर्यंत काही सापडलेलं नाही. मग आपण ज्यावेळेस या बायोमीच्या या आपल्या टेक्नॉलॉजीचे जे बॅक्टेरिया वापरले आपण त्याच्यामध्ये बॅसिलस असेल किंवा बीवेम असेल किंवा ट्रायकोसोड, ज्यावेळेस आपण सुरुवातीला ट्रायकोसोड सोडलं लावताना
त्यानंतर प्रत्येक स्प्रेबरोबर केमिकलबरोबर आपण त्या बायो बी व्ही एम किंवा बॅसिलस याची फवारणी केली आणि त्याच्यानंतर आपण ते रिझल्ट पाहिला तर आता पण आपण पाहू शकतो त्याची क्वालिटी, जो गड्ड्यामध्ये असलेला घट्टपणा किंवा त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे तुडतुडे वगैरे नाहीत, तर बी व्ही एमचा किंवा बॅसिलस याचा फवारणीमुळे आपल्याला चांगल्या प्रकारे दिसते. फक्त केमिकलने आज आपण शेती कवर करू शकत नाही, त्याला जर आपल्या याची बॅक्टेरिया की याची जर जोड असेल तर चांगल्या प्रकारे आपण शेती कवर करू शकतो, याच्यावर आपल्याला पाहायला भेटते. सेंद्रिय खत, जीवाणू आणि रासायनिक खत या तिन्हीची सांगड म्हणजेच बायोमी, आणि हेच आहे प्रगतशील शेतकरी नितीन ढमढेरे यांच्या यशस्वी शेतीचं रहस्य. कारण माती जिवंत तरच शेती जिवंत. एक सांगायचं सगळ्या शेतकरी मित्रांना की आपण जर संतुलित वापर केला, जसं की सेंद्रिय खतं, त्यानंतर बायोलॉजिकल म्हणजे बॅक्टेरिया आणि केमिकल फर्टिलायझर यांचा संतुलित वापर जर केला तर आपण चांगल्या पद्धतीने उत्पादन घेऊ शकतो. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर लेबल क्लेमनुसार आम्ही केमिकल फर्टिलायझर, केमिकलचे जे फर्टिलायझर आणि जे औषधं आहेत पेस्टिसाईड फंगिसाईड वापरलेत, याच्यामुळं कोणत्याही मानवी जीवनाला खाल्लं तर प्रॉब्लेम होणार नाही ही काळजी घेतलेली मी, त्या लेबल क्लेमनुसार त्याचा वापर केला आहे. आणि संतुलित प्रमाणात सेंद्रिय खतं आणि बायो फर्टिलायझर, बायोमीचे सगळे बायो फर्टिलायझर आम्ही याच्यामध्ये वापरलेले आहेत. आपल्याकडून पिकाचं खूप चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन चांगलं झालं आहे, उत्पादन चांगलं निघालं आहे आणि आपल्याला एकदम चांगलं पीक आपल्या इथं आलं आहे. याच्यापेक्षा दुसरं सुख बळीराजाला कोणतंच नाही आहे. तसंच सुख इतरही शेतकऱ्यांना मिळावं त्यासाठी आम्ही बांधील आहोत आणि त्यासाठी आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करत आहोत. धन्यवाद. संशोधनातून समृद्धीकडे सोबत बायोमी म्हणजे खर्च कमी आणि उत्पन्नाची हमी.